नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर. इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत खास नवरात्रीसाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या नवरात्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करते. सध्या सगळीकडे नवरात्रीची धूम सुरू आहे. तुम्ही सुद्धा भजन, कीर्तन, गरबा, दांडिया अशा विविध कार्यक्रमांमध्ये रममाण झाला असाल. आमचं इन सोलापूर न्यूज चॅनल सुद्धा यासाठी सज्ज झालंय आणि आपण देवी मातेची अनेक रूपं बघतो. शक्ती देवता, आदिदेवता, लक्ष्मी, तसेच गृहलक्ष्मी असते, सरस्वती असते, कालिका असते, चंडी असते, अशी जशी आपण अनेक रूप देवीची बघतो तशी आता मानव रूपातील सुद्धा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्री शक्ती आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. आणि आज तशीच एक स्त्री शक्ती आपल्याकडे आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेली आहे. आपल्या कार्यक्रमात आज सहभागी होत आहेत सौभाग्यवती श्वेता वनमाने. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. आपण बघतो की देवीच्या हातामध्ये अनेक आयुध असतात, जसं की गदा असते, नंतर त्रिशूळ असतो. तसंच आपण आजच्या जर स्त्रिया बघितल्या तर त्यांच्या सुद्धा हातात एका हातात पर्स, एका हातात लॅपटॉप, एका हातात कारची चावी असं आपण म्हणू शकतो. अशा त्या अगदी सगळ्या पातळ्यांवर युद्ध करण्यासाठी सज्ज असतात. ती घरची पातळी असेल किंवा बाहेरची जॉबची असेल किंवा काही त्यांचा व्यवसाय असेल, तर सगळ्या क्षेत्रात त्या युद्ध पातळीवर काम करताना आपल्याला दिसतात. तर मी एक म्हणलं आता की घराची चावी असेल, कारची चावी असेल, ती त्यांच्या एका हातात सज्ज असते. तर अशीच कारची चावी हाती देणाऱ्या एक मॅडम आज आपल्या या कार्यक्रमात सौभाग्यवती श्वेता मॅडम सहभागी झालेल्या आहेत. मॅडमचा व्यवसाय जर सांगायचं झालं तर आत्ताच मी म्हणलं की त्या कारची चावी हातात देतात म्हणजे नेमकं काय करतात, तर ज्यांना फोर व्हीलर घरी आहे आणि ती शिकायची इच्छा आहे अशा खास लेडीजसाठी त्यांनी कारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्या स्वतः या कारचं चार चाकीचं प्रशिक्षण खास महिलांसाठी देतात. छान, तुमचं एकदम मस्त करिअर आहे मॅडम. तर मला पहिल्यांदा सांगा की तुमचं बालपण कुठलं, तुमचं माहेर मूळचं कोणतं? माझं माहेर मूळचं इथेच अशोक चौक सोलापूरच आहे. बर. आणि बालपण पण इथेच सोलापुरातच राहिलेली. छान, बालपण सगळं छान गेलं. हो, अगदी शिस्तीत होतं. आणि तुम्हाला कोणत्या विषयाची आवड होती शैक्षणिक? शैक्षणिक ह्याच्यामध्ये मला हिंदी आणि चित्रकला आवडत होत. बर. मग त्यामध्ये तुम्ही नंतर काही करिअर करावं असं वाटलं नाही का, हिंदीमध्ये किंवा चित्रकलेमध्ये? चित्रकलेमध्ये वगैरे माझी कला मी मरू दिलेली नाहीये, अजूनही जिवंत आहे ती. बर. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात करिअर करायचं मीन्स थोडंफार घरची बेताची परिस्थिती असल्यामुळं मीन्स आणि पुन्हा माहेरचे थोडेसे जुने विचार, जुन्या रूढीनुसार माझे वडील आणि आजी राहणारे असल्यामुळे तिथे मला तेवढं हे नाही, वाव मिळालेला नाहीये. आणि मग दहावीच्या नंतर म्हणजे मीन्स मी इकडे सासरी आली. बर. म्हणजे तुमचं दहावी नंतर लग्न झालं? दहावी नंतर लग्न झालेलं. तरीही माझ्या मिस्टरांनी 18 कम्प्लीट झाल्याशिवाय हे केलेलं नाहीये. बर बर बर. कारण माहेरचे जुने विचार असल्यामुळे, वडिलांच्या ह्याच्यामुळे, आजीच्या ह्याच्यामुळे शिक्षण दहावीपर्यंत तिथं झालेलं आहे. आणि नंतर लग्न करून दिलं पण तुमच्या मिस्टरांनी, म्हणून तुम्हाला नंतर शिक्षणाची संधी मिळाली? हो, मिळाली ना. सासूबाईंनी आणि मिस्टरांमुळे मिळाली ती. बर. तिकडचं मग वातावरण कसं होतं सगळं? तिकडचं वातावरण एकदम सही, म्हणजे अगदी शिस्तीत होतं. जसं माहेरचं मोकळं होतं तसंच तिकडे पण होतं थोडंसं. आता त्या परिणाम म्हणायला गेलं तर माहेरचं थोडंसं दबलं होतं, पण सासरी टोटली मला मिस्टरांनी आणि सासूबाईंनी असं हे केलेलं होतं. बर बर. तिकडे मिस्टरांचा व्यवसाय काय होता तुमच्या? मिस्टर माझे आधीपासून आर्टिस्ट, म्हणजे लायसन्सचीच काम हे करतात. लायसन्स सगळी कामं बघतात. बरं, मग तुम्ही हे नवीन करिअर सुरू केलं तर त्याचं कसं तुम्हाला प्रेरणा मिळाली? मिस्टरांनी शिकवली का गाडी? मिस्टरांनी शिकवली मला गाडी. बरं. मग घरी सगळं बघत होतात तुम्ही, मग या क्षेत्राची तुम्हाला आपोआप आवड निर्माण झाली की त्यांनी सांगितलं की तू गाडी शिक आणि हा व्यवसाय सुरू कर? नाही नाही, तसं काही नाही, हे टोटली ऍक्सिडेंटली झालेलं आहे. बरं. कसं, माहेरून सासरी आल्यानंतर काही वर्ष राहिलं गेलं आणि मग त्याच्यानंतर थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम झाले होते, म्हणजे सासूबाई माझ्या एक्सपायर झाल्यानंतर फॅमिली प्रॉब्लेम झाले. मग तिथून माझी तब्येत थोडीशी खराब, मानसिक तणावामुळे त्रास व्हायला लागला. मग त्याच्यामुळे मग माझ्या मिस्टरांनी म्हटले की तू घरी राहील, त्यांची ऑफिशियल चर्चा झाली. मग त्यांनी सांगितलं की वहिनींना घरी ठेवण्यापेक्षा बाहेर काढा, त्याशिवाय तर तयार होणार नाही. मग त्यामुळे त्यांनी जस्ट फिरायला म्हणून त्यांनी त्यांच्या मित्राच्या गाडीत मला सोबत थोडंसं पाठवत होते. मग तिथून थोडंसं इंटरेस्ट वाढायला लागला. मग त्यांनी सांगायला लागले वहिनी बसून काय करता, कधी वाया जात नाही कला आपली. मग त्याच्यामुळे मग माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला आणि त्यांनी स्वतः गाडी घेऊन मला ट्रेनिंग दिली. ओके. आणि मग मी जस्ट ट्रेनिंग घेऊन घरी राहिली होती, म्हणजे कला एक्सेप्ट करून ती.
पण पुढे चालून देवाच्या कृपेने आम्हाला ड्रायव्हिंग स्कूल चालवायची संधी भेटली आणि ती संधी आम्हाला विवेक स्वामी जे आमचे पार्टनर आहेत त्यांच्यामुळे भेटली. अगदी ते देवरूपी आमच्या लाईफमध्ये आहेत, मग त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी भेटलेली. मग तिथून मग काही लेडीजला प्रॉब्लेम यायला लागला की आमचे ड्रायव्हर्स होते आधी, मग ते लेडीजला कन्फ्यूज व्हायला लागलं की आणि घाबरायला लागल्या, टाळाटाळ व्हायला लागली. आणि कितीही ट्रेनिंग दिली तरी आरटीओ ऑफिसमध्ये जेव्हा ट्रायल असते त्यावेळेस लेडीज कमी पडायला लागल्या. मग तिथून मग भाऊजींनी आणि यांनी मला म्हटलं की तुला येतेच ड्रायव्हिंग, तर मग तू प्रयत्न करून का नाही बघायचा आपण. आणि याच्यामध्ये यांचे एक मित्र पण होते, त्यांच्या मिसेसला ते बोलले की कसं काय येईना वाईनी, तुम्ही सुरू तरी करा आधी. मग तिथून आम्ही सुरू केलं. बरं, म्हणजे एकंदर आर्थिक विवंचनेतून थोडासा हा तुमचा जो व्यवसाय आहे तो सुरू झाला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही गाडी शिकलात त्यानंतर मग थोडे दिवस तुम्ही शिकून नुसतंच शांत बसला होता. अगदी. बर, आणि मग जेव्हा लेडीजना लेडीज कडनं शिकायची गरज वाटायला लागली तेव्हा तुम्ही त्या व्यवसायात उतरली गेली. मग तुम्हाला ते आधीपासून कॉन्फिडन्स लेवल चांगली होती की आपण शिकवू शकू असं तुम्हाला गॅरंटी होती? अगदी अगदी. बर, माझ्या कॉन्फिडन्स लेवल आधीपासून म्हणजे लहानपणापासून माझ्या आईकडून आलेली ती प्रेरणा आहे. बर, तो लेवल आहेच आहे आणि त्यात माझ्या मिस्टरांनी आणि सासूबाईंनी भर घालून ती कंटिन्यू आणि वाढवली. अच्छा, मग तुम्ही मध्ये काही प्रॅक्टिस मध्ये ठेवलं होतं का हे कार ड्रायव्हिंग तुमचं स्वतःच? मी जेव्हा ड्रायव्हिंग स्कूल घेतला जेव्हा लेडीजला शिकवायची संधी आली तेव्हाच मी त्यांना हे केलेलं. बरं, तिथूनच. किती वर्ष झाली साधारण तुम्ही शिकवत? साधारण बघा मी 2008 ते 2009 च्या दरम्यान आम्ही ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलेले, आता जवळजवळ 10 वर्ष. 10 वर्ष झाली. बर, किती जणी आतापर्यंत शिकले असतील? आतापर्यंत आय थिंक 1200 लेडीज क्रॉस आउट झालेत माझ्या. बर, हो 1200 ते 1300 झालेत सहज. बर, तुमचा मग इकडे प्रचार कसा होतो म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी? ओनली ऑन माउथ पब्लिसिटी. आम्ही कधीही कुठेही जाहिरात केलेली नाहीये. बर बर बर. कारण आता जस्ट तुम्हाला ट्रेनिंग दिली, तुम्हाला आवडतं आणि तुम्ही एकमेकींना बोलता करता, जस्ट माउथ पब्लिसिटी, बाकी नाही कुठेच. कोणकोणत्या क्षेत्रातल्या किंवा कोणत्या आर्थिक स्तरातल्या लेडीज तुमच्याकडे शिकायला येतात? आर्थिक स्तरातल्या म्हणजे सगळ्याच, अगदी घरी राहणाऱ्या सुद्धा, गृहिणी सुद्धा येतात आणि दुसरी गोष्ट जॉब करणाऱ्या येतात, ज्यांना परदेशात नोकरी भेटलेली आहे तिथे लायसन्सची गरज आहे त्या लेडीज येतात, काही माहेरवाशिणी येतात. बर, आई आवर्जून कॉल करून बोलवते, अगं इथे छान ट्रेनिंग देतात मॅडम तू ये इकडे, अशा आवर्जून ट्रेनिंगसाठी येतात. इव्हन मुंबईवरून आलेल्या आहेत, साताऱ्यावरून आलेल्या आहेत, पुण्यावरून आलेल्या आहेत, अशा बऱ्याचशा रेडी झालेल्या आहेत, सांगलीवरून पण आलेल्या आहेत. तिकडे जास्त सुविधा नसल्यामुळे किंवा तुमच्यावर जास्त त्यांना तुमचा आवडल्यामुळे ते येतात तसे. बरं, तिकडचे आम्हाला थोडेसे अनुभव सांगा की ड्रायव्हिंग शिकवता शिकवता असाही तुम्हाला चांगला अनुभव आला? आता अनुभव तर अर्थात खूप चांगले आलेले असतील, प्रत्येकाचं अप्रिसिएशन तुम्हाला मिळत असेल, पण त्यातल्या त्यात लक्षात राहिलाय असे एक दोन अनुभव आम्हाला सांगा. अनुभव चांगले असे सगळेच आहेत जवळपास आणि माझ्या सगळ्या लेडीज सपोर्टिव्ह आहेत. आणि त्यातल्या त्यात म्हणजे बघा, ज्या लेडीज म्हणजे मुंबईला ज्या राहणाऱ्या लेडीज होत्या त्या लेडीज अगदी त्यांनी आम्हाला एक ज्ञान शिकवलं त्याच्यामधून की त्यांचे ट्रेनिंग आपली कम्प्लीट झाली होती 1 मंथची. मग त्यांना आम्ही ट्रेनिंग कम्प्लीट दिली होती, मग ती दिल्यानंतर सुद्धा त्यांना थोडीशी एक्स्ट्रा गरज होती असं त्यांना अपेक्षित होतं, एक्झॅक्ट नव्हती तशी पण त्यांना अपेक्षित असल्यामुळे त्यांनी ती घेतली. आणि घेतल्यानंतर त्यांनी मला ना त्यातून ताशी किंवा किलोमीटर वाईज तुम्ही किती प्राइस करू शकता हे त्यांनी मला त्यातून शिकवलं. बर, मग त्यांनी काउंटिंग करून वगैरे ते सगळं दाखवलं की असं नाही तुम्ही असं घ्या, असं नाही तुम्ही असं घ्या. म्हणजे जरी माझी ती विद्यार्थिनी असली तरी तिच्याकडून सुद्धा मला बरंच शिकायला मिळतं. ओके, खूप आनंदाने तुमच्याकडनं जाताना जातात. अगदी अगदी. आणि प्रॅक्टिस चालू ठेवतात पुढे कंटिन्यू? हा, काहींना होतं काहींना जमतं, जवळजवळ 80% तर लेडीज कंटिन्यू ठेवतात, 20% एखादा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात. मला असं विचारायचंय की एका कंपनीची गाडी आपण शिकलो तर दुसऱ्या मॉडेलची गाडी समोर आली तर आपल्याला ती चालवता येते? हो, नक्कीच यायला पाहिजे. कारण आपण शिकतानाच असं शिकायचं की मी ड्रायव्हिंग शिकतेय, गाडी बदलली म्हणून ड्रायव्हिंग नाही बदलत ना, त्यामुळे यायलाच पाहिजे ती. मग फंक्शन सगळे सेम असतात? फंक्शन सेम. नंतर मॅडम असं विचारते की आत्ता मिस्टरांचा कसा, तुम्हाला दोघं मिळून तुम्ही काम करताय तर एकमेकांचा सपोर्ट कसा मिळतो? अगदी छान, जसा आधीपासून आहे तसाच आहे, तीळ मात्र बदल त्यांनी केलेला नाहीये. बर, म्हणजे आरटीओची वगैरे कामं सगळी ते करून देतात? ते करून घेतात आणि ऑफिशियल म्हणजे त्यांनी ते सुद्धा ट्रेनर आहेत, ते सुद्धा ट्रेनिंग देतात सकाळच्या बॅचच्या. बर बर. आणि मी दुपार लेडीजचं हे करते, जेंट्स आणि लेडीज दोन्ही पण बॅचेस असतात. ओके, मग तुम्ही लेडीजला एखादी गाडी बंद पडली तर त्याचं ट्रेनिंग कसं देता, म्हणजे ते पुढे कसं, म्हणजे मेकॅनिकल कडे जाईपर्यंत जी तो इमर्जन्सी आपण म्हणतो ती सेवा द्यावी लागते त्याचं ट्रेनिंग देतात? हो, देतो ना आपण, ते सुद्धा देतो. बॉनेट उघडून जसं इव्हन तिथं जी गरज असते ती प्रत्यक्ष दाखवतो आम्ही. बर, कारण कसं आता हे रोडवर आहे, आपण लेडीज आहोत, आपण थांबायला पाहिजे ही गोष्ट आणि हा विचार चुकीचा आहे. आपण ड्रायव्हिंग करतोय ते आपलं काम आहे, ते आपण बघायचं महत्वाचं. बरं,
मग आपल्या अडचणी आपणच निवारण केल्याशिवाय पर्याय नसतो. किती म्हणून आणि किती वेळ कोणाची वाट बघत बसायची ना आपण. बरोबर आहे. वाहतुकीचे नियम सोलापुरात कसे आहेत त्याबद्दल काय सांगायला आवडेल. वाहतुकीचे नियम आहेत व्यवस्थित पण सांभाळणारे कमी आहेत खूप सारे. मेंटेन होत नाही नाहीये ते अगदी. बर मला असं सांगा की वाहतुकीचे नियम कधीतरी मोडल्यामुळे तुम्हाला कुणीतरी दुसऱ्याने मोडल्यामुळे प्रॉब्लेम झालाय असं कधी अनुभव आलाय. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे हो एकदा अनुभव आलेला. मे बी जेल रोड कडे तिकडे एक बैलगाडीवाला वाहतुकीचा त्याला सरळ यायचं नव्हतं, सर्कल करून यायचा होता, पण तो डायरेक्टली आला आणि येऊन आपल्या गाडीच्या ह्याला त्याच्या बैलाचं शिंग लागलं होतं. बर बर. मग तिथे मात्र आम्हाला तो प्रॉब्लेम झाला. जेव्हा गाडी चालवता प्रत्यक्ष किंवा दुसऱ्या महिला गाडी चालवतात तेव्हा सोलापूरकरांकडनं किंवा एकंदर तुम्हाला कशा कॉमेंट्स असतात. बरेचसे म्हटलं तरी आता त्यातल्या त्यात 70% लोक आम्हाला मदत करतात पण 30-40% जे लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला तेवढी हेल्प होत नाही. इवन आपली गाडी बघून लेडीज चालवते हे बघून मुद्दा मिळणं किंवा हॉर्न जास्त देणं किंवा गाडीच्या मागे पुढे करणं या सगळ्या गोष्टींचा आम्हाला थोडासा त्रास होतो. तर कृपा करून या सगळ्या बंधूंना मी विनंती करते की हे तुम्ही तुमच्या घरचे किंवा एक काहीतरी करतीये लेडीज म्हणून तिला सपोर्ट करा तुम्ही. असं त्यांना पाय खेचू नका किंवा त्रास देऊ. बरोबर. हे आपल्या सोलापूर म्हणजे जे ग्रामदेव सिद्धेश्वर आहे हे तिथे शोभत नाही ही गोष्ट. खरं म्हणजे थोडी मानसिकता बदलायला. मानसिकता थोडी नाही बरीचशी बदलायला पाहिजे. आणि अनुभव पण इतके छान येतात की काही जण क्रॉसिंगला असो किंवा सर्कलला वगैरे असो किंवा खड्डे वगैरे असतील तर आवर्जून पासलेट देऊन सांगतात की थांबा. ओके. तर तसे मदत करणारे पण अनुभव खूप आहेत. हो खूप सारे आहेत. आणि त्यावेळेस मी आवर्जून लेडीजला सांगते की अशी व्यक्ती भेटली तर रिस्पेक्टली त्यांना थँक्यू बोला. कारण आपण तयार झालो तर समोरचा तयार होईल. आधी स्वतः आपण पण द्यायला हवा. मॅडम आता स्त्री शक्तीची आपण आता नवरात्र उत्सव चालू आहे तर स्त्री शक्ती आपण विविध ठिकाणी बघतो. सोलापुरात सुद्धा अनेक अशा आपल्या भगिनी आहेत ज्या खूप चांगली चांगली कामं वेगवेगळ्या पातळीवर करतायत. तर एकंदर महिलांमधले कोणते गुण तुम्हाला भावतात आणि कोणत्या गुणांची त्यांनी अजून आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी असं वाटतं. आता स्त्री शक्तीच्या हिशोबाने तर महिला कधीही कुठेही कमी पडत नाहीये. सगळ्याच खांद्याला खांदा लावून काम करतायत. पण मला आवर्जून महिलांना एक सांगावं असं वाटेल की तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला वाटतं तुमचं मन कुठेतरी खचतं की बाबा बाहेरचे काय बोलतील किंवा पुरुष असतात तुम्हाला थोडंसं दबल्यासारखं वाटतं त्यावेळेस तुम्ही एक ठाम करा. एक तर तुमचा पदर खांद्यावरून घ्या किंवा पदर कमरेला खोचा. जर कमरेला खोचलं तर बघणाऱ्याची नजर खाली होईल. खांद्यावर धरलं तर तो तुम्हाला रिस्पेक्ट देईल. एवढं सांगू शकतो. बरोबर. एक तर हल्ला करा हल्ला करण्याची तयारी ठेवा किंवा पण लज्जा तरी आपली शाबूत ठेवा. तुम्हाला हे छान संदेश तुम्ही अगदी दोनच वाक्यात दिला. मॅडम आता असं विचारते तुम्हाला की एखादी महिला तुम्हाला अशी पण शिकायला आली असेल की खूप तिला काहीच येत नाही म्हणजे टू व्हीलर सुद्धा येत नाही खूप कष्ट पडले असतील तुम्हाला अशांना शिकवायला किंवा एक वेगळा अनुभव काहीतरी तुमच्या गाठीशी बांधला गेला असेल तर त्याविषयी काय सांगाल. अशा महिला आल्या तर त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग देता तुम्ही. आता महिला खास करून जवळपास अशा बऱ्याचशा येतात. प्रत्येक महिलेला टू व्हीलर येते सायकल येते असं नसतंच त्यामुळे. आणि तेव्हा त्यांची मानसिकता तयार करून आपण त्यांना शिकवणं गरजेचं असतं. अशा एक ग्रामीण भागातली एक लेडीज होती अशीच. तर त्या लेडीजला ड्रायव्हिंग शिकायची इच्छा नव्हती पण त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं होतं की तू बाहेर पड तू बाहेर पडल्याशिवाय. कारण ते ग्रामीण भागात टोटली राहिल्यामुळे त्यांची विचारधारणा तशीच होती. मग त्याच्यातून त्या बाहेर पडू शकत नव्हत्या. मग मिस्टर त्यांच्या इथे सोलापूर शहरात आल्यामुळे थोडंसं मेंटॅलिटी वाढावी म्हणून त्यांनी हे केलं. आणि त्यांची मुलं मोठी होती कॉलेजला म्हणजे कॉलेजसाठी शिक्षण घेत होते ते. तर त्या महिलेला ट्रेनिंग देण्यासाठी त्यांनी मिस्टरांनी मला चॅलेंज केलं होतं की माझी बायको अशी राहिलेली ग्रामीण भागातली आहे टोटली तर तुम्ही तिला कसे शिकवाल किंवा ती ट्रेनिंग शिकली तर तुम्ही खऱ्या शिक्षिका असं मला त्यांनी चॅलेंज दिलं होतं. मग ते चॅलेंज मी आणि आमच्या टीम म्हणजे माझे मिस्टर विवेक स्वामी वगैरे सगळे होतो मग ते एक्सेप्ट केलं होतं आम्ही. मग त्यांना ट्रेनिंग दिली. जवळजवळ प्रत्येक लेडीजला ट्रेनिंग द्यायला एक महिना लागतो. त्यांना जास्तीचा वेळ देऊन 1.5 महिना लागला. ट्रेनिंग कम्प्लीट झाली 1 महिन्यानंतर. मग त्या स्वतः सांगितल्या की मला गाडी जमते मी चालवली तरीही त्यांच्या मिस्टरांचा विश्वास बसला नव्हता. मग जेव्हा आम्ही गाडी त्यांच्या घरापासून घेतली तेव्हा त्यांचे मिस्टर मागून आले. त्यांनी गाडी चेक म्हणजे पाहिलं त्यांनी आता चालवतात. हा ऑब्झर्व करणं त्यांना गरजेचंच होतं ना. चॅलेंज होता शेवटी तो. मग त्यांनी दिलं आणि मग त्यानुसार त्यांनी बघितलं.
तर ते अक्षरशः त्यांनी मला असं वाकून नमस्कार केला की तुम्ही खऱ्या ट्रेनर आहात म्हणून. अच्छा. त्यामुळे तो अनुभव एकदम सही. आणि अजून सुद्धा आता जवळजवळ त्या लेडीजला ट्रेनिंग देऊन जवळ 7 ते 8 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण त्यांची मुलं सोलापूरमध्ये आले की आम्हाला भेटून जातात. बर, अगदी आवर्जून. अच्छा. आणखीन काही आहे मॅडम म्हणजे अशा इथे अपडाऊन करणाऱ्या पण काही लेडीज असतील तर? हो, अपडाऊन करणाऱ्या लेडीज आहेत. ऍक्च्युली आपला ट्रेनिंग स्कूल आहे तो लेडीजच्या सोयीसाठीच आहे, आणि कारण त्यासाठीच लेडीज प्रशिक्षक म्हणून मी आहे तिथं. तर महिलांना जे ज्या अडचणी येतात त्या अडचणी निवारून त्यांना ट्रेनिंग देण्यासाठीच आपण आहोत आणि आपलं स्कूल आहे की बाबा तुमची अडचण आहे तुम्ही थांबा नंतर बघू असलं नाही. हां, राहतं ते महिलांकडून राहतं. कारण आता माझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, माझी अडचण आहे, मग तुम्ही थोड्या दिवसांनी द्या, मग आम्ही ते एक्सेप्ट करतो. पण 6 महिन्याचा कालावधी येतो ना, 6 महिन्याच्या आत त्याच्यापेक्षा जास्त नाही करू शकत आपण. आणि मग त्याच्यानंतर काही लेडीज अशा असतात की आमचं ट्रेनिंग अर्धवटच राहिलेलं आहे त्यामुळं आम्ही पुढे घेणारच नाही, घरून प्रॉब्लेम येतात. खास करून मुलीचं लग्न आलं, मुलाचं हे झालं, त्यांचे फॅमिली प्रॉब्लेम जे असेल ते असेल, मग तशा लेडीजला सुद्धा आपण हे करतो. आणि काही शिक्षिका असतात, काही ऑफिशियल जॉब करणाऱ्या असतात तर त्यांना ऑफिसपासून कलेक्ट करतो, काहींच्या लंच टायमिंगमध्ये त्यांना तेवढ्या वेळात मॅनेज करून ॲडजस्ट करून देतो. हां, म्हणजे महिलांच्या सोयीसाठी आपण पण तशा बॅचेस तुम्ही तयार करतो. या क्षेत्रातलं किंवा एकंदर लहानपणापासूनचं आदर्श व्यक्तिमत्व तुमचं, म्हणजे महिला कोणत्या आदर्श तुमच्यासाठी आहेत? माझ्या आदर्श महिला मीन्स पहिला मी नाव घेईन माझ्या आजीचं. माझी आजी, माझी आई, मोठी मावशी आणि माझ्या सासूबाई. सासूबाईंचं सुद्धा खूप म्हणजे सपोर्ट भयानक झालेला आहे. अगदी त्यांचा एक किस्सा सांगते की मी जस्ट हे होऊन आलं होतं, बेबी झाली होती मला, त्यावेळेस माझा जॉब होता, माझ्या शिक्षिकेचा जॉब होता, तर माझ्या सासूबाई म्हणायच्या की तू तुझं आवर मी बघते. अशा बोलून मला आवरायला लावायच्या आणि माझा टिफिन आणि नाश्त्याची प्लेट दोन्ही किचनवर तयार ठेवायच्या, तुझं आवरून जातो अशा करायच्या. आणि आईचा किस्सा सांगते तर ती कशी केलेली, एकदा अडचण आली होती आम्हाला की माझे मिस्टर बाहेर गावी गेले होते आणि बाबाही घरी नव्हते माझे, मग त्याच्यामुळे आम्हाला गाडीत पेट्रोल भरायला गॅस भरायला जायचा होता. तेव्हा गॅस सिलेंडरचं होतं ते हैदराबाद रोड यल्लम्मा पेट्रोल पंप तिकडे जायचं होतं, तर सोबत कोणी नसल्यामुळे मग आई काय म्हटली, थांबतेस कशाला, मी येते चल. रात्री 10:30 सुमारास मी आणि आई गॅस भरायला गाडीत गेलो. बापरे. हो, तेव्हा माझी आई मला असं खंबीरपणे पाठीशी हे केली आणि प्रत्येक कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी माझ्या जरी मनाला वाटलं लागलं तर माझी मोठी मावशी मला अगदी फुल्ली सपोर्ट करते. तसं नाही, तू खंबीर आहेस, तू खमकी आहेस, तू वाकायचं नाही, तू बसायचं नाही, तू चालत राहा, असं सपोर्ट करतात. ओके. हो, आणि त्यातल्या त्यात आता दुसरं म्हणजे आता अजून एक स्थान म्हणताना सुजाताताई धाराशिवकर, त्यांच्या पावलागणेस प्रत्येक गोष्ट त्यांची शिकण्यासारखी असते. अच्छा. त्या पण आहेत तशा. आणि या सगळ्यांसोबत माझे मिस्टर मला खूप पाठिंबा देतात. हो, अगदी. आपण म्हणतो ना की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा पाय ओढते, पण प्रत्येक वेळेस ते खरं असतं. खरं असतं. वेगळ्या क्षेत्रात तुम्ही आहात तर काही पुरस्कार तुम्हाला मिळाले असतील तर त्याविषयी काय सांगाल? पुरस्कार मीन्स मला समाजरत्न पुरस्कार भेटलेला आहे, हिराचंद नेमचंद मध्ये तो कार्यक्रम झालेला आहे, अगदी अगणित होते ती लोक पण तिथे उपस्थिती पण. आणि दुसरी गोष्ट, बहुउद्देशीय ज्या संस्था आहेत बऱ्याचशा ठिकाणी तिथून सुद्धा मला सन्मानपत्र भरपूर सारे भेटलेले आहेत. आता प्रत्येकाचं आता नाही तेवढं कव्हर होऊ शकत, कारण जवळजवळ गेली 9 वर्ष झालं कंटिन्यू आहे. हो, कंटिन्यू आहे. आणि प्रत्येक 8 मार्चला आवर्जून प्रत्येक ठिकाणी मला एका दिवसात 3-3 4-4 कार्यक्रम सहज अटेंड करावे लागतात टाइम हे करून. 2 वर्षाखाली तर मला एका दिवसात जवळजवळ 5 ते 6 कार्यक्रम मला अटेंड करावे लागतात. बापरे. हो, आणि एवढं करावं लागतं. आणि ओके, कारण कसं महिलांनी आपण जर आपण मागे पडलो, कारण आपण जे करतो ते बघून शिकणारी खूप जण असतात. बरोबर. आता माझ्या मुलीच आहेत, माझ्या मुलींना मी जर घरी बसले तर माझ्या मुली काहीच नाही करू शकत. बरोबर. त्यामुळं काहीतरी एक समाजासमोर उत्तरदायित्व आपलं असतं. असतं. त्यामुळे आणि जे आहे ते कंटिन्यू ठेवणं आपल्याला आपलं कर्तव्य. बरोबर. त्यामुळे ते ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करते. या क्षेत्राच्या महिलांना यायचंय, त्यांना आवर्जून काय सांगाल, कोणते गुण त्यांच्या अंगात असले पाहिजेत असं वाटतं? ह्या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला आधी चिकाटी हवी. कारण कसं, कोणी काही बोललं, कोणी कमेंट्स केले तर तुम्ही ते कानाआड टाकणं गरजेचं आहे. मानसिक त्रास होतो पण कितपत सांभाळायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे.
मानसिक त्रास सांभाळण्यापेक्षा तो सोडलेलाच बरं आय थिंक. कारण कसं होतं, तुम्ही जर एखादं कोणी कमेंट्स केली तर ती तुम्ही गोंजारून बसली तर तुम्ही कधीच पाऊल पुढे टाकणार नाही. आणि या क्षेत्रात येण्यासाठी सुवर्ण संधी आहे की आपण काहीतरी सिद्ध करू शकतो. हे वेगळं क्षेत्र आहे, याच्यामध्ये कोणी उतरत नाही. आणि जर तुम्ही उतरलात तर ज्या कानाकोपऱ्यात महिला आहे जिथं मी पोहोचू शकत नाही तिथं तुम्ही कव्हर करू शकता ना. बरोबर, मग ते करणं गरजेचं आहे ना. त्यासाठी महिलांनी यावं या क्षेत्रात. एका क्षेत्रात जास्त गर्दी करण्यापेक्षा ही जी नवीन क्षेत्र आहे तिथे सुद्धा महिलांनी आता पाऊल टाकायला हवं. हो, आता बऱ्याचशा महिला मी पाहिलेल्या आहेत. ड्रायव्हिंग स्कूल आहे आपलं, पण विद्यार्थ्यांच्या गाड्या ज्या असतात बरोबर विद्यार्थी वाहतुकीच्या, त्या जेंट्सच जेंट्सच हे करतात. आणि माझ्याकडून एक महिला अशी ट्रेनिंग घेऊन गेलेली आहे जिला विद्यार्थी वाहतूक करायची. बर, त्यामुळे तिची ती तयारी सुरू आहे. म्हणजे असे पॅरलल पीट्स बरेच आहेत. हो हो हो, अगदी. आणि त्यामुळे ना कोणी काही बोलो तुम्हाला कळतं की नाही तुम्ही काय करणार आहात. कारण पुरुषांपेक्षा महिलांकडे सहनशक्ती जास्त असते, मग त्या सहनशक्तीचा वापर करा ना. बरोबर आहे, बरोबर आहे. पुढचं स्वप्न भविष्यातलं मॅडम काय असेल, किंवा तुमचं असं सांगा की करिअर मधलं सांगा किंवा तुमचं व्यक्तिगत आयुष्यातलं पुढे काय करायला आवडेल. करिअर मधलं म्हटलं तर आमचा ट्रेनिंग स्कूल आम्हाला कंटिन्यू ठेवायला फार आवडेल. आणि जर झालंच तर ट्रेनिंग स्कूलमध्ये जेवढ्या लेडीज येतील म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून त्या प्रत्येकाला मी एक्सेप्ट करेन. ओके, रोजगार द्यायची पण तुमची अगदी अगदी आवड आहे. आवड अगदी अगदी. जाता जाता मॅडम तुम्ही आमच्या मैत्रिणींसाठी काय संदेश द्याल. जाता जाता म्हणताना मी एक उदाहरण सांगून संदेश देईन त्यांना की आम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करत होतो तेव्हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मैदानातून गाडी काढत असताना गाडी चिखलात फसली होती. त्यावेळेस काही जेंट्स रस्त्यातून बघत होते पण त्यांनी आमच्या मदतीला आले नव्हते. पण तिथून जाणाऱ्या काही 2-3 महिला होत्या त्या आमच्या मदतीला आल्या होत्या. मग तिथं त्या रोडवर गाडी आम्ही काढली, सगळ्या महिलांनी आम्ही पदर खोचला. तिथे आम्हाला म्हणजे जाणीव झाली आणि आम्हाला ते दाखवायचं पण झालं की अबला नसून महिला ही सबला आहे. करेक्ट. त्याच्यामुळे आणि मी प्रत्येक महिलेला असं सांगेन, आणि तुम्ही जिथं थांबता तिथंच जग थांबतं असं नाहीये. तुम्ही जसे पाऊल टाकत जाल तुम्हाला पायवाट निघत जाते. बरोबर. कितीही अडचणी असो काही असो, थांबला तो संपला. बरोबर. हो, आणि त्याच्यापासून कसं होतं ती जेव्हा आम्ही गाडी बाहेर काढली तेव्हा ते पुरुष बघत होते, त्यांना सुद्धा त्या गोष्टीची कदाचित जाणीव झाली असावी की बाबा महिला कमी नाहीयेत किंवा अबला नाहीयेत. आपण जरी मदतीला गेलो नाही तरी त्यांच्या उपाय काढला. हो हो, अगदी. आणि त्यामुळे मी महिलांना सांगते की तुम्ही जेव्हा रस्त्यातून बाहेर पडता, घरातून बाहेर पडता, किंवा तुम्ही जेव्हा काही कुठल्याही क्षेत्रात काम करता तेव्हा तुम्ही मागे सरकू नका किंवा पुरुष कोण काय बोलतील किंवा कोण काय बघतं याकडे लक्ष देऊ नका अजिबात. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही महिला आहात तर लाजू नका, थांबू नका. तुम्ही खांद्यावरून पदर घ्या किंवा पदर खोचा. हे वाक्य मी आवर्जून महिलांना सांगेन. कारण जर तुम्ही खांद्यावरून पदर घेतला तर तुमच्याकडे बघणाऱ्याची रिस्पेक्ट राहील. आणि जर तुम्ही पदर खोचला तर ज्या नजरेनं तो बघतोय त्याची नजर खाली होईल. त्यामुळे महिलांना आवर्जून सांगेन, एकतर खांद्यावरून पदर घ्या किंवा पदर खोचा. बरोबर. तर आता मॅडमनी सांगितलं की पुरुष पण जिथे मदतीला आले नाही तिथे स्त्रियाच मदतीला आल्या. म्हणजे आपण जे म्हणतो की स्त्री स्त्रीचा पाय ओढते तर ती प्रत्येक ठिकाणी गोष्ट लागू होते असं. अगदी अगदी. हो मॅडम, तुमच्यासारख्याच मैत्रिणी आम्ही या कार्यक्रमात विशेष आमंत्रित केल्या आहेत. कारण आपण म्हणतो की स्त्री शक्तीचा जागर आहे, नवरात्रीत आपण देवीचं पूजन करतो, पूजनीय असे देवी. तशीच तुमच्यासारखी जी व्यक्तिमत्व असतात ती अनुकरणीय असतात असं मला सांगायला आवडेल की आमच्या मैत्रिणी तुमच्यासारख्या लेडीजचं अनुकरण करून त्यांच्याही जीवनात त्यांची यशोगाथा गायला तुम्ही त्यांना मदत करता. हो, तर वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्यात. तुमच्या या करिअरमधले अनेक अनुभव आमच्या बरोबर शेअर केलेत, तर त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराकडून आपले हार्दिक आभार. आणि इन सोलापूर न्यूज चॅनल परिवाराकडून आपल्याला ही छोटीशी सदिच्छा भेट, पर्यावरण पूरक सदिच्छा भेट. थँक्यू मॅम, खूप छान आहे. थँक्यू.